कोरोनाचे वाढते प्रमाण बघता डॉक्टर प्रशांत विधाते यांनी कोविड सेंटरमधील ड्युटी करत असताना कोरोना रुग्णांसोबत राहून कोरोना संदर्भामध्ये घेतलेले अनुभव नागरिकांना सांगण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर प्रशांत विधाते यांनी बोलताना सांगितले की राज्यामध्ये लॉकडाऊनला नागरिकांनी सहकार्य करावं आणि तसेच स्वतःची काळजी घेण्यासाठी घरीच राहावे जेणेकरून कोरोनाला अटकाव करता येईल असं आवाहन करताना त्यांनी आपले अनुभव सांगितलेत. लॉकडाऊन किंवा जीही सगळे रिस्ट्रिक्शन लावलेले आहेत तर यामध्ये आपण सगळ्यात अगोदर घराच्या बाहेर निघायचं नाही आहे. जोपर्यंत खूप अत्यावश्यक काम नाही तोपर्यंत निघायचं नाही. दुसरी गोष्ट, थोडेही लक्षणं असल्यास, म्हणजे अगोदर कोरोनाचे लक्षणं खोकला यायचा, ताप यायची, हातपाय थकवा जाणवायचा, आता काही लक्षणं नवीन आहेत. जसं की आपल्याला श्वास म्हणजे टेस्ट कळत नाही, स्मेल कळत नाही, म्हणजे चव येत नाही समजा थोडक्यात, आणि गंधही कळत नाही. दुसरं लक्षण असं की जुलाब होतो. अजून असं लक्षण की अंगावर हातापायावर चट्टे येतात, अजून थकवा येतो. तर हे काही नवीन लक्षणं वाढत आहेत कोरोनाची, अगोदर असे हे लक्षणं नव्हते. तर हे जसे जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही जवळच्या डॉक्टरांना दाखवाल, जेवढ्या लवकरात लवकर टेस्ट कराल, तेवढं तुमच्यासाठी चांगलं असेल, तुमच्या परिवाराशी चांगलं असेल. आणि जे गैरसमज जे कोरोनाविषयी तुमच्या आहेत त्या तुम्ही थोडं तुमच्या डोक्यातून काढा. कोरोना ही गोष्ट अशी आहे म्हणूनच एवढं सरकार, एवढे डॉक्टर्स, एवढे नर्सेस एवढं यावर खर्च होतो, एवढे जे कष्ट घेत आहेत हे कशासाठी घेत आहेत? हे फक्त तुमच्या आमच्या सगळ्यांना वाचवण्यासाठी घेत आहेत. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.